कोयना धरणाच्या जलाशयातून जीव धोक्यात घालून बोटीनं प्रवास करणाऱ्या खिरखिंडी गावातल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आता मार्गी लागला सातारा जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांनी या गावाला भेट देत तिथल्या नागरिकांशी चर्चा केली इथल्या मुलांना वसतिगृहात ठेवलं जाणार असल्यानं त्यांची रोजची बोटीतनं होणारी जीव घेणी ससे होलपट थांबणार आहे त्याचबरोबर या गावातल्या उरलेल्या कुटुंबांचं आठ दिवसात पुनर्वसन केलं जाणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आम्ही आमचे स्तरावर जे उपलब्ध ऑप्शन्स होते पर्याय होते ते आम्ही ग्रामस्थांना कळवले आणि त्यांची काय आमच्याकडनं अपेक्षा आहे ते आम्ही पूर्ण सखोलपणे ऐकून घेतली सगळी बारीक बारीक गोष्टी आम्ही नोट केल्या आणि आता पुढचे या पुढच्या आठवड्यात कुठलीही परिस्थितीत ते आम्ही त्यांचे अडचणीवर मात करण्यासाठी काहीतरी आम्ही तोडगा काढणार आहोत